सुपारी भाजीवर औषध मारतो, वांग्यावर औषध मारतो, सगळ्या मारतून संध्याकाळी तीच भाजी आपल्या घरातल्या महिला चिरून आपल्याला खायला घालतो. त्यांना माहित नसतं विचारा, त्यांना वाटत नसतं की ते एवढं जाल. या गोष्टीसाठी आपल्याला हे ग्रंथ सापडे वापरून प्रत्येक म्हणजे वांग्यापासून ते तुम्ही तुरीपासून ते उडदापासून ते तुमचे लष्कर आळी असेल, पुढं तुम्ही घाटे आळी असेल तुमच्या ह्याच्यात येणारी, किंवा उसाऊस जर उशिरा करत असाल तर त्याला येणारा खोडकिडा असेल, किंवा लिंबू सुद्धा लावत असेल तर लिंबाच्या बाबतीत किंवा फळबागाच्या बाबतीत माशी कंट्रोल करण्यासाठी या गोष्टी आपण वापरल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला काही प्रमाणात औषधं कमी लागली पाहिजे. बारामती ऍग्रोच्या माध्यमातून आम्हाला राजेंद्र दादा पवार यांनी जी माहिती सांगितली ती एकदम उत्कृष्ट. शेतीला खर्च कमी कसा काय करायचा, खत कमी कसं वापरायचं आणि उत्पन्न भरपूर कसं घ्यायचं याबद्दल आम्हाला राजेंद्र दादांनी मार्गदर्शन केलं. खरं तर कुठल्याच आमदाराने आजपर्यंत भारताच्या इतिहासात असा अशी क्रांतीच केली नव्हती अशी आमच्या दादांनी क्रांती केली. मी खरोखर दादांचा आभारी आहे. तळागाळातील शेतकऱ्यांबरोबर चर्चा संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यावर अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने मार्गदर्शन केले. आम्हाला कधीही शेतकऱ्यांपर्यंत एवढ्या तळमळीने आणि जाणीवेने कुणीही मार्गदर्शन केलेलं नव्हतं, परंतु आज दादांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांना अतिशय योग्य अशा पद्धतीचं मार्गदर्शन मिळत आहे. त्याचा सर्व शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. दादांनी माहिती चांगली दिली, ज्यांनी ऐकलं असेल ती शेतकऱ्याला 100% लागू येते आणि त्याची गरज आहे. ते बारामती ऍग्रोची सर्व टीम सर्व शेतकऱ्यांना या येथील पिकाविषयी बाजरी असेल, तूर असेल या पिकाविषयी सविस्तर माहिती दिली. तसंच शेततळ्याविषयी सर्व माहिती आज बिकवडे शेतकऱ्यांना, चकालवडी असेल, माळी असेल, सर्व शेतकऱ्यांना मिळाली आहे आणि यापासून सर्व शेतकऱ्यांना भरपूर असा फायदा होणार आहे. बारामती ऍग्रो ट्रस्टमार्फत ठिबक सिंचन किंवा इतर गटाच्या योजना ह्या राबवण्याबाबत प्रोत्साहन दिले. कोणत्या हंगामामध्ये कोणते पीक घ्यायचं याविषयी आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती देण्यात आली. गेली 35 वर्षामध्ये असा कार्यक्रम आयोजित केलेला नव्हता, पण आता हे नवीनच कार्यक्रम सुरू केल्याबद्दल